एक तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे तर या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे उस्मानाबादचे धाराशिव असे नाव केव्हा पासून झालेले आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नाव खालील पैकी केव्हा पासून झाले आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचवीस फेब्रुवारी पासूनचे आहे उस्मानाबादचे धाराशिव असे नाव झालेले आहे प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झाली होती ऑप्शन क्रमांक एक युग राहील ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती झालेली होती पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक दोन युग्य राहील यशवंत असे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते पाहूया पुढचा पा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ हे महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ महात्मा फुले यांचे आहे ऑप्शन क्रमांक चार विक्रले मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड शिवाजींचा पवाळा तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत पाहूया पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केलेला होता महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता तर ऑप्शन क्रमांक चार विक्रलेल्या मित्रांनो अस्पृश्यतेचे शोषण स्त्रियांचे शोषण तसेच कामगार गुलामगिरी यांच्यापासून मुक्तता या सर्वांचा जो आहे कडाडून विरोध महात्मा फुले यांनी केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी विधान परिषद रद्द करण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे असतो विधान परिषद रद्द करण्याचा अंतिम अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो मध्ये आपल्या समोर या ठिकाणी दोन गृह संसद यांच्याकडे विधान परिषदेला रद्द करण्याचा अंतिम अधिकार असतो पुढचा प्रश्न पाहूया सासवडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत सासवडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पुणे जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार स्थित आहेत पुढचा प्रश्न चिपळूण हे खाली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे चिपळूण शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर दोन योग्य राहील वाशिष्ठी या नदीकाठी चिपळूण हे शहर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी गाविलगडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे गाविलगडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनलेले होते पुढील पैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती झाले होते ऑप्शन क्रमांक चार ग्राहक वरीलपैकी सर्वच म्हणजे राधाकृष्ण झाकीर हुसेन तसेच व्यंकट हे सर्व जे उपराष्ट्रपती होते काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनलेले होते पुढचा प्रश्न पाहूया अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय कोण होते ते सांगायचे आहे अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक चार स्रिया 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 ले 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 जिला जिला ग्रहल बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिलेले भारतीय व्यक्ती बनलेले होते पाहूया महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा खालीलपैकी कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन ग्रहल लेण्यांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्या असं म्हणतात पुढच्या प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक घटक स्थित आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन युक्रिया मित्रांनो भाजी लेण्याचे आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत तर पाहूया पुढचा प्रश्न पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हटली जाते पंढरपूर ठिकाणाला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आध्यात्मिक राजधानी असे पंढरपूर शहरास महाराष्ट्राचे म्हणतात असतात पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या एका राज्यात इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते खालीलपैकी कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलतात ऑप्शन क्रमांक चार राहील सिक्कीम राज्यामध्ये भारतामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते पुढचा प्रश्न पाहूया प्रसिद्ध असलेले एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सांगायचं आहे एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक युग राहील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एलोरा लेणी स्थित आहे तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे सोडियम क्लोराईड म्हणजे कशासाठी वापरले जाणारे मीठ असते ते सांगायचं आहे सोडियम क्लोराईड म्हणजे खालीलपैकी कशासाठी वापरले जाणारे मीठ असते ऑप्शन क्रमांक तीन राहील स्वयंपाकासाठी सोडियम क्लोराईड म्हणजेच वापरणारे मीठ असते पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो गदर वृत्तपत्र कोणकोणत्या भाषेमध्ये प्रकाशित होत असे ते सांगायचं आहे गदर वृत्तपत्र खालीलपैकी कोणकोणत्या भाषेत प्रकाशित होत असे ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो मराठी हिंदी इंग्रजी या सर्व भाषांमध्ये गदर वृत्तपत्र प्रकाशित होत असे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा असे कोणी म्हटलेले होते महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा असे खालीलपैकी कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा संबोधलेले होते पुढचा प्रश्न पाहूया हाडांमध्ये खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ असते हाडांमध्ये खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ असते ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम फॉस्फेट हे हाडामध्ये स्थित असते पुढचा प्रश्न पाहूया दातामध्ये खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ असते ते सांगायचं आहे दातामध्ये खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ असते ऑप्शन क्रमांक एक इकडे कॅल्शियम फॉस्फेट दातामध्ये एक रासायनिक पदार्थ असतात पुढचा प्रश्न पाहूया सूर्याकडे किती मिनिटे पाहिल्याने मानव जे आहे कायमस्वरूपी आंधळा होते ते सांगायचं आहे सूर्याकडे काय किती मिनिटे पाहिल्याने मानव हा कायमस्वरूपीचा आंधळा होतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील सूर्याकडे सतत पंधरा मिनिटे पाहिल्याने जो आहे मनुष्य जो आहे कायमस्वरूपीचा अंतळा होतो पुढचा पाहूया सागर किनारा किंवा समुद्रकिनारा कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असतो समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त असतो ऑप्शन क्रमांक दोन राहील पवन ऊर्जा निर्मितीसाठी समुद्र किनारा अत्यंत उपयुक्त असतो पाहूया पुढचा प्रश्न कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशा मार्फत पसरत असतो ते सांगायचं आहे कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशा मार्फत पसरतो ऑप्शन क्रमांक एक इकडे दूषित पाण्यामार्फत कावीळ हा घातक रोग पसरत असतो पुढचा प्रश्न पाहूया पोलीस खाते हा अतिशय महत्वाचा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ते सांगायचं आहे पोलीस खाते महत्वाचा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत येतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन राहील राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येत असतो पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत ऑप्शन क्रमांक तीन एकूण छत्तीस जिल्ह्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी काय आहे लिंगमळा धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये स्थित आहे लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील वेना नदीवर लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा येतो पुढचा पाहूया जगातील आफ्रिका खंडातून एकूण किती अक्षवृत्त जातात ते सांगायचं आहे जगातील आफ्रिका खंडातून एकूण किती अक्षयवृत्त जातात तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो एकूण तीन अक्षयवृत्त जगातील आफ्रिका खंडातून जातात पाहूया जगातील आफ्रिका खंडातून खालीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ते सांगायचं आहे आफ्रिका खंडातून खालीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो विषुवृत्त मकरवृत्त तसेच कर्कवृत्त हे सर्व अक्षयवृत्तचे आहे आफ्रिका खंडातून केलेले आहेत पुढच्या प्रश्न पाहूया बहिर्वक्र आरसा कोणता डॉक्टर वापरत असतो बहिर्वक्र आरसा खालील पैकी कोणता डॉक्टर वापरतो तर ऑप्शन क्रमांक दोन कर मित्रांनो दातांचा जो डॉक्टर आहे बहिर्वक्र आरसा वापरत असतो पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी सौर खालीलपैकी कोणता आरसा वापरतात ते सांगायचं आहे सौर तापकामध्ये खालील पैकी कोणता आरसा वापरतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बहिर्वक्र आरसा जो आहे सौर वापरला जातो पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे ते सांगायचं आहे भारताच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक एक युग राहील श्रीलंका हा जो देश आहे भारताच्या दक्षिण दिशेला स्थित आहे हनुमंते हा घाट कोणत्या दोन ठिकाणा दरम्यान लागत असतो हनुमंते घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे ऑप्शन क्रमांक तीन युग राहील कोल्हापूर ते कुडाळा या दोन ठिकाणादरम्यान हनुमंते घाट लागतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे ही जवळपास सारखीच आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे जवळपास आहे ऑप्शन क्रमांक खालील राहील कावेरी आणि नर्मदा या दोन्ही नदींचे सारखेच आहेत पाहूया महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मराठवाडा विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र स्थित आहे पुढच्या प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात ऑप्शन क्रमांक एक कोकण विभागातील सर्व नद्याचे आहे अरबी समुद्राला मिळत असतात दलितांसाठी पहिले वाचनालय सर्वप्रथम कोणी सुरू केलेले होते दलितांसाठी पहिले वाचनालय खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक दोन युक्रेन मित्रांनो महात्मा फुले यांच्या मार्फत दलितांसाठी सर्वात पहिले वाचनालय सुरू झालेले होते पुढच्या प्रश्न पाहूया लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मताधिकार लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असतो पुढच्या प्रश्न पाहूया देशामध्ये प्लास्टिक बंदी करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे देशामध्ये प्लास्टिक बंदी करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक युक्य राहील हिमाचल प्रदेश देशामध्ये प्लास्टिक बंदी करणारे पहिले देखील राज्य ठरलेले आहे पुढच्या प्रश्न पाहूया माझे सत्याचे प्रयोग आत्मचरित्र कोणाचे आहे ते सांगायचं आहे माझे सत्याचे प्रयोग आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे पुढच्या प्रश्न पाहूया पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करत असते पुणे व सातारा या दोन नद्यांची सीमा खालील कोणती नदी तयार करते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य राहील निरा नदी जी आहे पुणे व सातारा या दोन सीमा तयार करत असते अर्जुन देव हे सिख समुदायाचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते अर्जुन देव हे सिख समुदायाचे एकूण कितव्या क्रमांकाचे गुरु होते ऑप्शन क्रमांक दोन युग राहील पाचव्या क्रमांकाचे अर्जुन देव सिख समुदायांचे गुरु होते पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीवर कमी दाबाचे एकूण किती पट्टे स्थित आहेत पृथ्वीवर एकूण कमी दाबाचे किती पट्टे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकूण तीन कमी दाबाचे पट्टे पृथ्वीवर स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती कशाच्या कमतरतेमुळे होत नसते शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील लोहाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती होत नसते पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो या ठिकाणी शरीरातील चेतापेशीवर कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होत असतो शरीरामध्ये चेतापेशीवर खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे परिणाम होतो ऑप्शन क्रमांक चार ग्राहक पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीरातील चेतापेशीवर परिणाम होत असतो पुढचा प्रश्न पाहूया शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे व दाते ठिसूळ बनत असतात शरीरातील कशाच्या कमतरतेमुळे हाडे व दाते ठिसूळ बनतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरामधील हाडे व दाते ठिसूळ बनत असतात पुढचा प्रश्न पाहूया भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वयम्रता किती ठेवण्यात आलेली आहे भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वयमर्यादा ही किती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील पंचवीस वर्षे किमान वयमरता भारतामध्ये पंतप्रधान जे आहे पुढचा प्रश्न पाहूया Субтитры сделал चंदनाचे झाडे मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यात आहेत ते सांगायचं आहे चंदनाचे झाडे खालीलपैकी कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहक कर्नाटक राज्यामध्ये चंदनाचे झाडे मोठ्या प्रमाणामध्ये स्थित आहेत तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे जमिनीतील नत्राचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते ते सांगायचं आहे जमिनीतील नत्राचे प्रमाण पुढील पैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक ग्राहील कडधान्य पिकामुळे जमिनीतील जमिनीतील लत्राचे प्रमाण वाढू शकते पुढचा प्रश्न पाहूया मरियाना ही जगातील सर्वात खोल करता कोणत्या महासागरामध्ये स्थित आहे ही जगातील सर्वात खोल करता खालील पैकी कोणत्या महासागरात आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र स्थित आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक तीन इकडे आहे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात होते वंदे मातरम हे वृत्तपत्र खालील पैकी कोणत्या भाषेत प्रकाशित होत होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो हिंदी भाषेमध्ये वंदे मातरम वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झालेली होती भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील बोधगया ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली होती पुढच्या प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सूर्य उगवत असतो भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सूर्य उगवतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी चार राहील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य उगवत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे मित्रांनो भारतातील दामोदर या नदीला कोणाचे दुःख आश्रू संबोधले जात असते भारतातील दामोदर नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख आश्रू म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो बंगाल राज्याचे दुःख आश्रू दामोदर नदी म्हटले जाते तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आवडली आहे आणि काढण्यास तो, तो या सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे तर मिळतो काढणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास